ठिकाणी सहभागी झालेले आहात, तुम्ही सुद्धा आले. कार्यकर्त्यांच्या मध्ये प्रचंड उत्साह आहे. अनिल देशमुख यांना 13 महिने तुरुंगात कोणतंही कारण नसताना डांबून ठेवलं. नुसत्या ऐकी माहितीच्या आधारे एखाद्याला एवढा काळ डांबून ठेवणे तुरुंगात हे चुकीचं आहे हे न्यायालयाने आता म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं या सर्व बाबी लक्षात घेऊन त्यांची आज सुटका झाली आहे. आम्ही त्यांचं स्वागत करतो. राष्ट्रवादीचे अनेक महत्वाचे नेते आलेले आहेत, तुम्ही सुद्धा सभागृहात राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते आहेत. छगन भुजबळ साहेब म्हणाले की अशी सूडबुद्धीने कारवाई केली जाते नेत्यांवर, त्यामुळेच ही कारवाई त्यांच्यावर एवढा मोठा त्यांचं स्वागत त्यामुळेच होत आहे. इकडे जे शिंदे फडणवीस सरकारमधले मंत्री आहेत त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. तुम्ही सुद्धा अनेक आरोप केले, तुम्ही अनेक आवाज उठवला, पण अजूनही कुठल्याही मंत्र्यावर कारवाई झालेली दिसत नाही. त्यांचं सरकार असेपर्यंत ते त्यांना मागे घालणार, कोणती कारवाई करणार नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे.